नमस्कार, मी मंदार फणसे, बेधडक मध्ये तुमचं स्वागत. बेधडक मध्ये आज आपण चर्चा करतोय राज ठाकरे यांच्या विधानाच्या अवतीभोवती, कारण कोपर्डीमध्ये जे बलात्कार प्रकरण झालं होतं त्या त्यांच्या कुटुंबियांना राज ठाकरे यांनी भेट दिलेली आहे, आणि या भेटीच्या नंतरच्या काळामध्ये माध्यमांकडे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. राज ठाकरे म्हणतात तसं ॲट्रॉसिटीला पर्याय हवा का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं आपण उपस्थित केलेला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा दलितांकडून गैरवापर होतोय का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. आणि ॲट्रॉसिटी हटवण्यात राजकीय फायदा कुणाला आहे हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत, लोअर पर्ल स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट जयदेव गायकवाड आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार. आपल्यासोबत संजय कोकरे आहेत, अध्यक्ष ओबीसी एंटी पार्टी ऑफ इंडियाचे. आपल्यासोबत सुनील कदम आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आपल्यासोबत श्रीमंत कोकाटे आहेत, जे अध्यक्ष आहेत मराठा इतिहास कक्षाचे. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न श्रीमंत कोकाटे आपल्याला विचारायचा आहे, ज्या पद्धतीनं ही चर्चा खास करून कोपर्डी प्रकरणानंतर बऱ्याच अंशी सामाजिक माध्यमांवरती, समाज माध्यमांमध्ये असेल, सोशल नेटवर्क सारख्या ठिकाणी असेल, ठिकठिकाणी ही चर्चा कुठे कुठे येत होती, काही ठिकाणी अतिशय स्पष्टपणे मागणीसुद्धा करण्यात आली काही संघटनांकडनं की ॲट्रॉसिटी कायदा जो आहे त्याचा कुठे ना कुठे गैरवापर केला जातोय वगैरे. अर्थात याचा आणि या बलात्कार प्रकरणाचा काय संबंध आहे हे सुद्धा त्यानिमित्तानं प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती आहे. आणि तरीसुद्धा आज राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की ॲट्रॉसिटी कायदा आता बदलायला हवा. काय तुमचं मत आहे? कोपर्डी या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ते अत्यंत निंदाजनक आहे, निषेधार्ह आहे आणि कुठल्याही शिक्षेस पात्र आहे. कारण बलात्कार, खून आणि विटंबना अशी तिहेरी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. महाराष्ट्रात आणि देशातील अनेक ठिकाणी त्याचे संताप उमटलेले आपण पाहिले. पण कोपर्डी या ठिकाणी मुलीची झालेली हत्या आणि बलात्कार या प्रकरणावरून, कोपर्डी प्रकरणावरून हा विषय ॲट्रॉसिटीकडे नेणं म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, आजार रेड्याला आणि उपचार पखालीला, असे एक मराठीमध्ये लोकप्रिय म्हण आहे. कारण हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे, स्त्रियांवरच्या अन्य अत्याचाराचं, आपल्या देशातील स्त्रियांवरती होणारे अन्य अत्याचार हे केवळ मराठा स्त्रियांवरती, दलित स्त्रियांवरती होतात असं नव्हे, तर ब्राह्मण स्त्री असेल, मराठा स्त्री, ओबीसी स्त्री, आदिवासी स्त्री, दलित स्त्री, शेतकरी स्त्री, या सर्व स्त्रियांवरती अन्य अत्याचार आपल्या देशामध्ये होतात. आणि स्त्रियांचं होणारी विटंबना, विनयभंग किंवा अन्य अत्याचार याची कारणं जातीव्यवस्थेपेक्षा आपल्या देशातील धर्मव्यवस्थेमध्ये आहेत. कारण धर्मव्यवस्थेनं जे बाबासाहेब आंबेडकरांचा अनिर्षभ काष्ट नावाचं गाजलेला ग्रंथ आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अस्पृश्यतेचं किंवा स्त्रीदास्याचं मूळ हे जातीव्यवस्थेमध्ये, जातीव्यवस्थेचं मूळ वर्णव्यवस्थेमध्ये आहे, आणि वर्णव्यवस्थेचं मूळ हे धर्मव्यवस्थेमध्ये आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण आहेत, पण स्त्रिया ह्या चारही वर्णात नाहीत. म्हणजे ब्राह्मण स्त्री ब्राह्मण वर्णात तिला स्थान नाही, वैश्य स्त्री, क्षत्रिय स्त्री किंवा शूद्र स्त्री यांना कुठल्याही वर्णात स्थान नाही, तर त्यांना वर्णबाह्य ठरवण्यात आलेलं आहे, ज्याला बाबासाहेब आंबेडकर आउटकास्ट म्हणतात. त्यामुळे स्त्रियांची बदनामी, स्त्रीला दुय्यम लेखणं चित्रपटातून, कलेतून, नाटकातून किंवा अभ्यासक्रमातून, त्यामुळे शिव्या सुद्धा आपल्या देशामध्ये स्त्रियांवर शिव्या दिल्या जातात. तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला, बाबा, आपण शिव्यांचे उच्चार करायची काही कारण नाहीये, कारण त्या शिव्या जे देतात त्यांना माहिती नाही, शिव्या देतच नाही, हे एक वास्तव सांगितलं समाजामधलं. आपल्या शिव्या कोणाला द्यायच्या नाहीत. त्यामुळे स्त्रियांवरती अन्य अत्याचार, म्हणजे आपल्याला माहिती असेल सांगली या ठिकाणी अमृता देशपांडेचं प्रकरण, ठाण्याला रिंकू पाटलाचं प्रकरण जातं, खैरलांजी या ठिकाणी झालं, वेगवेगळ्या नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही जाती धर्माच्या स्त्रियांवरती अन्य अत्याचार होऊ नये, तिचा अवमान होऊ नये, त्यामुळे या सगळ्या स्त्री प्रश्नाची कारणं ही धर्मव्यवस्थेमध्ये आहे. डॉक्टर उमा चक्रवर्ती ज्या स्त्रीवादाच्या मोठ्या अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे मंदारजी की तुम्ही जर का बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्यायची ठरवली तर याची सुरुवात घरापासून करावी लागेल. कारण अनेक स्त्रिया ह्या कुटुंबातील पुरुषाच्या अन्य अत्याचाराचे देखील बळी असतात. त्यामुळे हे कायदा करून प्रश्न सुटणार नाही. हा म्हणजे
बलात्कार करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, कडक शिक्षा झाली पाहिजे. श्रीमंजी त्याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राज ठाकरे यांचा जो आत्ताचा जे त्यांचं वाक्य आहे किंवा जे त्यांचं म्हणणं आहे त्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, एवढं आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये या चर्चेच्या म्हणता येईल का? अॅट्रॉसिटी जी आहे ना, हा प्रश्न स्त्रियांच्या अन्य अत्याचाराचा प्रश्न स्वतंत्र आहे आणि अॅट्रॉसिटीचा प्रश्न स्वतंत्र आहे. अॅट्रॉसिटी आपल्या देशामध्ये अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला जातो आणि एका जातीच्या लोकातील प्रतिस्पर्ध्या करून देखील अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला जातो, ही वस्तुस्थिती आपल्या देशामध्ये. त्यामुळे अॅट्रॉसिटी रद्द करून अॅट्रॉसिटी बंद करून स्त्रियांच्या अन्य अत्याचाराचा प्रश्न सुटणार नाही. अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत, त्याचा गैरवापराबद्दल काही तरतुदी, गैरवापर जो केला जातो त्याला पायबंद घालणाऱ्या तरतुदी केल्या पाहिजेत. पण अॅट्रॉसिटी रद्द करून जे काही दलितांचे जे संरक्षण कवच आहे ते सुद्धा काढलं जाईल का, याचा देखील गांभीर्याने विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. पण मंदारजी एवढं मात्र निश्चित की स्त्रियांचा प्रश्न आणि अॅट्रॉसिटी हे स्वतंत्र विषय आहेत, नक्की. त्यामुळं अशी सरमिसळ करणं हे विषयाला न्याय देण्यासारखं नाही. नक्की त्या मुलीवरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे तो विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. नक्की, अर्थात योग्य शब्दात तुम्ही हे मांडलेलं आहे, कारण या अशा प्रकारच्या अत्याचाराचा आणि अॅट्रॉसिटी च्या कायद्याचा हा बादरायण संबंध कसा काय लावलाय, कोणी लावलाय, हे सुद्धा खरं तर बघायला पाहिजे. पण जयदेव गायकवाड, तुम्हाला हा प्रश्न आहे की सातत्यानं ज्या वेळेला कुठल्या ना कुठल्या कारणाच्या आड राहून या कायद्याच्या संदर्भातली चर्चा समोर येते, समाज माध्यमांमध्ये अनेक गेले काही दिवस ही चर्चा सुरू आहे, याचं कारण काय आहे असं तुम्हाला वाटतं? त्याचं का कुठेतरी आपण डोळसपणे या सगळ्या गोष्टींकडे बघू शकतोय का, आणि या कायद्यामुळेच खरं तर काही गैरप्रकार होत आहेत किंवा गैरप्रकार करण्याकडे कल वाढतोय असं काही आहे का? मंदारजी, खरं म्हणजे बोपोर्डी कोपर्डी गावामध्ये जी अतिशय भीषण अमानुष आणि एका कोवळ्या मुलीचं आयुष्य संपवणारी अशी जी घटना आहे तिचा सर्वांनी निषेध केला पाहिजे, आम्ही तर करतोच. या ठिकाणी मी आपल्या निदर्शन आणू शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या जवळपास सर्व लोक अशा कृत्याचं कधीही म्हणजे निषेधच करतील. आपण फेसबुक पहा, सगळे मीडियावर पहा, सर्वत्र दलित संघटनांनी आणि नेते मंडळींनीच नव्हे तर सर्वसामान्य माणूस या मुलीच्या अशा प्रकारच्या त्या पाशवी तिच्यावर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करता येते, एक पहिली गोष्ट. या निमित्ताने जो आज आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत की अॅट्रॉसिटी ऍक्ट, खरं म्हणजे त्याचा काही संदर्भ मला तरी दिसत नाही. राज ठाकरेंनी जे स्टेटमेंट केलं, जे शेवटचं वाक्य मी वाचलं, ते म्हणतात की या अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरफायदा घेतात. ह्याच्यामध्ये फायदा हा शब्द चुकीचा वाटतो मला. गैरवापर करतात असं म्हटलं तर मी त्यांना करेक्ट करील की त्यांनी गैरवापर केला जातो, याच्याबद्दल मी देखील काही प्रमाणामध्ये निश्चितपणे सहमत आहे. की आणि काय असं की जेव्हा ग्रामीण भागामध्ये म्हणा की जिथे जाती व्यवस्था जातीभेद होतो, जातीय अत्याचार किंवा अन्याय होतो, त्यावेळेला दलित माणूस हा दुबळा असतो, दुर्बल असतो, गरीब असतो आणि मग तो त्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधी लढू शकत नाही, त्यावेळेला तो या कायद्याचा आधार घेतो, असं एक माझं स्वतःचं एक निरीक्षण आहे. आणि मग हा आधार घेताना अनेक वेळा असं होतं की आपण म्हणतो त्याप्रमाणे की अनेक लोक आता म्हणतात की त्याचा गैरवापर होतो, तर या मताशी मी सहमत आहे की अनेक वेळा मला पाहायला मिळतं की कधी कधी अशा प्रकारचे हे जे दलित आहेत हे मागासवर्गीय त्याचा आधार घेऊन त्या प्रतिस्पर्ध्याशी एक तोंड देण्याचा किंवा चा प्रयत्न करत असतात किंवा मुकाबला करत असतात. आणि त्यावेळेला हे समोरच्या जो कोणी असतो त्याला आपण तुरुंगात पाठवलं पाहिजे, त्याला जेल झाली पाहिजे, असे म्हणून तो या कायद्याचा आधार घेतो. आणि या प्रोसेसमध्ये असं पाहायला मिळतं की किमान मोठ्या प्रमाणामध्ये कधी कधी फाल्स केसेस ज्याला म्हणतात किंवा चुकीच्या खोटे केसेस या नोंदल्या जातात. या मताशी मी देखील सहमत. मी वकिली देखील करत होतो काही काळापूर्वी 20-21 वर्ष, ते माझं निरीक्षण आहे. आता याबद्दल काय केलं पाहिजे, याबद्दल कायदा म्हणजे ह्या दलित हा का कायदा केला, तर दलितां ही जी जातीय व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये होणारा जातीवाद, जातीभेद आणि जातीमधील जी अमानुषता आहे तिला कुठेतरी पायबंद घालण्यासाठी अॅट्रॉसिटी म्हणजे त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून, जातीवाद वाढू नये म्हणून आणि जाती प्रथा ही नष्ट झाली पाहिजे म्हणून या कायद्याचा एक डिटरंट मेजर एक म्हणून त्याचा आयोजन करण्यात आलेलं आहे.
पण ते चुकीचं आहे असं जर म्हटलं सर्व तर चुकीचं आहे. म्हणून अर्थात कायद्या म्हणजे जर दलितांनी याचा गैरवापर केला तर हे चुकीचं आहे. म्हणून आपल्याला काय करता येऊ शकतो तर जर अशा प्रकारे जर कालांतराने तुम्हाला त्या केसेसमध्ये प्रत्यक्ष तिची ट्रायल किंवा सुनावणी झाल्यानंतर असं लक्षात आलं की यांनी खोटी केस दाखल केली तर त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. त्याच्यावर प्रोव्हिजन करू शकतो आपण की खोटी केस दाखल केल्याबद्दल त्याला शिक्षा होऊ शकते अशा प्रकारचा एक दुरुस्ती निश्चितपणे करताय. अच्छा, म्हणजे दुरुस्ती करायला त्याच्यामध्ये काही जागा आहे तसं तुमचं मत आहे. अर्थात तुम्ही स्वतः वकील असल्यामुळे त्याच्यात अधिक अधिकारांना सांगू शकता. संजय कोकरे, काय पहिलं मत आहे ह्या सगळ्या प्रश्नावरती ज्यावेळेला ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या संदर्भात हा प्रश्न उपस्थित केला गेलाय? माझा पहिला प्रश्न पहिला आहे की जातीय रंग हे राज्यकर्ते देत आहे. जे जास्त करून मी राष्ट्रवादीला दोष देईल, राष्ट्रवादी पक्षात जातीय रंग ह्या संपूर्ण कोपर्डी प्रकरणाला देत आहे. मी उदाहरण देईल तुम्हाला, सांगेल मी बोलून दे. मी बोलतो पहिला, तुम्ही बोला माझ्यानंतर. की दलित नेते रामदास आठवले असतील, प्रकाश आंबेडकर असतील, जोगेंद्र कवाडे असतील, ह्यांना रोखलं एक चांगली प्रक्रिया होत होती जी मराठा आणि दलितांमध्ये जी दरी निर्माण करण्याचा जे लोक प्रयत्न करत होते. मी राष्ट्रवादीसाठी ह्यासाठी बोललो राष्ट्रवादीला, कारण राष्ट्रवादीचा जनाधार हा फक्त मराठा समाज आहे 100%. आणि हा जनाधार कुठेतरी त्यांचा गायब होत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे. आणि तो जनाधार कोपर्डी प्रकरणावरती कसा आपला वाढवता येईल, आणि जे तुम्ही बघताय जे लोक आहेत, कोणी विरोध केलेला आहे आंबेडकर साहेबांना, आठवले साहेबांना, हे राष्ट्रवादाची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी. मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की दलित नेत्यांनी उलट एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. ज्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, मला वाटतं मी सांगतो मी तुम्हाला वेळ देतो बोलायला. पहिल्यांदा संजय कोकरे तुमचं बोलणं पूर्ण करा. मी दुसरी गोष्ट सांगतो, ज्यावेळी 19 जुलैला आंबेडकर समाजाचा मोर्चा झाला त्यावेळी ह्या कोपर्डी प्रकरणात जी मृत्युमुखी पडली, जी आमची बहिणी जी भगिनी, तिला श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. म्हणजे आणि प्रत्येकाच्या जी आंबेडकरी जनता होती त्या प्रत्येकाने ती मराठा म्हणून ती श्रद्धांजली वाहिली नाही, मराठा म्हणून राग नाही गेली. धनगर असता, कुणबी असता, तरी ती श्रद्धांजली वाहिली असते. आणि प्रत्येक आंबेडकर जनतेला वाटत होते की या नराधामाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. हेच आणि याला अनेक कंगारो आहेत. मी दुसरा कंगारो सांगतो ॲट्रॉसिटी कायद्याचा. ॲट्रॉसिटी कायदा तुम्ही हे विसरता, ॲट्रॉसिटी कायद्यामुळे जी सरंजा वृत्तीची लोक आहेत, जी टगेगिरी करतात, जी ह्याच्यावर बसून ती कमी झालेली आहे, 100% कमी झालेली आहे. आता 4-5% कुठे गैरवापर झालेला असेल हे मी मान्य करतो, पण जी बाबासाहेबांना अपेक्षित होती सामाजिक समता ती ॲट्रॉसिटी कायद्यामुळे झाली आहे. दुसरा राज ठाकरे साहेबांचं, राज ठाकरे साहेबांनी सांगितलं की शरीयत कायदा पहिलं सांगितलं. खरं म्हणजे राज ठाकरे साहेबांनी हे भारतीय राज्यघटनेवर हल्ला केलेला आहे, कारण त्यांना असं दाखवायचं आहे की भारतीय राज्यघटना ही कुचकामी आहे, शर्यत आणली पाहिजे. म्हणजे जाणून बुजून भारतीय राज्यघटनेमध्ये एवढी ताकद आहे की त्यांना फाशीवर लटकवता येईल, पण कुठेतरी यांना ह्या लोकांना भारतीय राज्यघटना उद्ध्वस्त करायचं आहे. आणि दुसरं बोलता बोलता बोलत होते की जातीपातीचं राजकारण. और ठाकरे साहेब, जर ओबीसी समाजाला मताचा अधिकार नसता तर आम्हाला या देशातून तुम्ही परागंद केलं असतं. आम्हाला स्वतंत्रपूर्व कुठे मताचा अधिकार होता? आम्हाला स्वतंत्र नंतरच मताचा अधिकार मिळाला. आणि दुसरं त्यांनी सांगितलं कुठला शर्यत कायद्याचा. आणि राज ठाकरे साहेबांचा आम्ही निषेध करतो की त्यांनी भारतीय राज्यघटनेवर अविश्वास दाखवल्याबद्दल ओबीसी एंटी पार्टी ऑफ इंडियातर्फे राज ठाकरे साहेबांचा आम्ही निषेध करतो. ठीक आहे, तुम्ही पण तुम्ही जो मुद्दा काढलेला आहे एका पक्षावरती त्याच्यावरती जयदेव गायकवाड, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कोकरेंनी जे अशा प्रकारे मांडले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला, मला स्वतःला कुठंच असं ऐकायला मिळालं नाही की मी वाचलं पण नाही की राष्ट्रवादी काँग्रेस या त्या सर्व प्रकारामध्ये की दलित नेत्यांना आढळून. तो पोलिसांनी तिथे प्रतिबंध केलेला आहे. SP असतील किंवा जे पोलीस अधिकारी, त्यांनी तिथे ती वातावरण चिघळू नये, सामाजिक वेगळं वातावरण होऊ नये म्हणून तो केलेला. अर्थात ते देखील कोणी निर्माण केलं, हे वातावरण निर्माण कोणी केलं? ऐका ऐका, तुम्हाला कल्पना नाही की अगोदर तिथे जे मोर्चे आणि जी भाषणं झाली ते कुणी काढले नाही? राष्ट्रवादीने मुळीच नाही. कुणी तुम्ही मोठ्याने आवाज करून बोलला म्हणजे तुमचं खरं आहे का? अजिबात चुकीचं बोलता तुम्ही. बोलू नका तुम्ही. तुम्ही एका पक्षाचं नाव करून ते बदनाम करू शकत नाही. अरे वास्तव तुम्ही समजून घ्या, तुम्हाला माहित नाही काही कोपर्डीमध्ये
जो अगोदर तो गुन्हा घडल्याबरोबर जे काही वातावरण झालं तिथे कुणी मोर्चे काढले, कुणी भाषणं केली, कुणी दलितांच्या विरोधी केलं किंवा कुणी त्या अन्यायाच्या विरोधी आवाज उठवला याची पहिल्यांदा माहिती घ्या, नंतर बोला. उगीच काहीतरी भावनात्मक बोलत असाल आणि नाही नाही एका पक्षाला अशा प्रकारे तुम्ही बदनाम करू शकत नाही. मंदारजी, तुम्ही असं जर होत असेल तर या अशा प्रकारचा आक्षेप घेऊन एखाद्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हे मला वाटतं चुकीचं आहे. पहिली गोष्ट नाही, त्याची त्यांना कदाचित काही कारण द्यावी लागतील. कारण संजय कोकरे बेछूटला बेलगाम आरोप करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला जर का असं म्हणायचं असेल की या या नेत्यांनी असं असं म्हटलं तर तसं तुम्ही दाखवून द्या. तसं तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, तसं काही कुठे छापून आलंय का? पोलीस स्टेशनला कोणी विरोध केलेला आहे ह्या दलित नेत्याला आणण्यासाठी? तुम्ही सांगा ना कोणी केलं आहे. अहो संजीव भोर जो तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्याच्या धमकीमुळे सर्व घाबरलेत. नाही आवाज उठवलेला आहे असं बोलणं अतिशय चुकीचं आहे. हा प्रश्न मला मंदारजी विनंती करायची, ज्या भावनेने आणि ज्या विचाराने आपण या प्रश्नावर चर्चा करतो त्या प्रश्नाला वेगळं वळण लागू नये. म्हणजे मला नेहमी हेच सांगायचं असतं की जेव्हा चॅनेलवर चर्चा करता तेव्हा अशा प्रकारे हेतुआरोप आणि चुकीची काहीतरी स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटमध्येच गुरफटून चर्चा दुसरीकडे जाते. मला अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नांशी संबंधित माझी मतं मांडणं. मी यांच्या विरोधात बोलायला आलो नाही किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा व्यक्तीच्या विरोधात. नक्की नक्की मला हा जो प्रश्न आहे मला तर नेहमी असं म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा अशा काही गंभीर प्रकारच्या घटना घडतात त्या घटनांचा साकल्याने सर्वदूर विचार करण्याची गरज आहे. अतिशय थरली ज्याला म्हणतात की डीप असा, पण असं होत नाही. आपण प्रासंगिक त्यावेळी चर्चा करतो आणि कुठेतरी चर्चा नेतो आणि म्हणून दलितांच्यावर अन्याय अत्याचार होत राहतात, स्त्रियांच्यावर अत्याचार होत राहतात. मला असं वाटतं की जेव्हा स्त्रियांच्यावर अत्याचार अशा बलात्कारासारख्या होतात याच्यावर दूरगामी अतिशय सखोल त्या विशिष्ट तज्ज्ञ मंडळी त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी चर्चा केली पाहिजे आणि आपली मतं मांडली पाहिजे आणि ती सर्वदूर समाजामध्ये गेली पाहिजे. दलितांच्यावर अत्याचार होतात खैरलांच्या त्याच्यावर देखील ज्यावेळेला ती घटना घडते त्यावेळेस सर्व टाव फोडून बोलत असतात आणि नंतरच्या काळामध्ये आपण शांत होतो या मताशी. म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये आज जी घटना घडली त्याच्या मागं आपण मी केवळ ती लोकल जी काही स्थानिक कारण आहेत याच्यापेक्षाही मी पलीकडे जाऊन म्हणेल की आपल्या समाजामध्ये असलेली स्त्रियांकडे पाहण्याची जी दृष्टी आहे हिच्यामध्ये तो पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला पाहिजे. स्त्री ही उपभोग्य वस्तू म्हणून किंवा अशा प्रकारे एक नीतिमत्ता समाजाची संपूर्ण समाजाची नीतिमत्ता ढासळलेली आहे असं मी जर म्हटलं तर मला असं वाटतं की मी चूक करत नाही. आणि म्हणून कुणालाही आता कायद्याचा बडगा राहिला नाही, शिक्षेचा शिक्षा कितीही कठोर करा जे राक्षसी कृत्य करायचं त्यावेळेस तो करतो, पण त्याहीपेक्षा समाजामध्ये अशा जेव्हा करणारे घटना घडतात आणि अशा गोष्टी करणारे जे लोक असतात गुन्हेगार असतात त्या गुन्हेगारांना त्यानंतरच्या काळामध्ये देखील कुठलंही संरक्षण होता कामा नये. मी स्वतः असं पाहिलेलं की जे लोक खून करतात ते खून तुरुंगातून सुटून आल्यानंतर निर्दोष होऊन त्यांचे सत्कार केले जातात आणि त्यांना दादा भाई वगैरे असं म्हटलं जातं. ह्या गोष्टी आपल्याला वास्तव हे सर्व आहे. अशा प्रकारच्या भयानक अशा खटल्यामध्ये जेव्हा ते सुटतात त्यावेळेला परत त्यांच्याशी संबंध ठेवणारे लोक असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व समाजाने अशा प्रकारचे अतिशय क्रूर पाशवी वृत्तीचे लोक असतात त्यांचा सातत्याने त्यांचा विरोध केला पाहिजे. नक्की, अर्थात ही सगळी प्रवृत्ती एकीकडे आहे, दुसरीकडे या संपूर्ण कायद्याच्या बाबतचा जो एक धुरळा उडवण्यात आलेला आहे. सुनील कदम, तुम्हाला असं वाटतं का की एक अनाठाई प्रकारची ही चर्चा आहे या कायद्याच्या संदर्भात आलेली की या कोपर्डीच्या प्रकरणानंतर या संदर्भात आलेली जी चर्चा आहे विविध माध्यमांमध्ये असेल, आज राज ठाकरे त्या संदर्भामध्ये आता बोलल्यामुळे अधिक समोर ती ठळक झालेली आहे, या चर्चेच्या मागे काही विशिष्ट प्रवाद आहेत किंवा काही राजकीय विचारांचा त्याच्यामध्ये फायदा आहे असं काही तुम्हाला वाटतं का? ॲट द आउटसेट कोपर्डीला जे घडलं त्याचा निषेध करतो. ती जी भगिनी आहे तिच्यावर जो हा प्रकार घडला आहे त्यांच्या कुटुंबाशी सहानुभूती व्यक्त करतो आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. खरं तर सगळेच दलित कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या त्यांना सहानुभूती व्यक्त करतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राज ठाकरेंनी जे विधान केलं काय झालं आहे, राज ठाकरेंचं जनाधार पूर्ण संपला आहे, पहिली गोष्ट. सो हीज म्हणजे याच्यामधनं आलेलं ते फ्रस्ट्रेशन आहे, म्हणजे या फ्रस्ट्रेशनमधनं आलेलं ते डेस्परेशन, कारण त्यांनी सत्ता मागितली, काही ठिकाणी त्यांना सत्ता मिळाली, नाशिक सारख्या महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळाली, ते काही करू शकले नाहीत आणि ते काही करू शकले नाही. ढोल वाजवून ते आले, त्यांचे 13 आमदार आले आणि त्याच्यानंतर एकही आमदार नाही आणि त्यांचा जनाधार इतक्या झपाट्यानं घसरत चाललाय, तर इथं कुठंतरी तिथं जाऊन कुठंतरी आपल्याला पुन्हा आपला जनाधार मिळेल का, कुठल्या गोष्टीचा फायदा घेता येईल का, इतकं दुर्दैवी इतकं अनफॉर्च्युनेट
त्यांची ही कृती आहे. आणि खरं तर जेवढं तुम्ही या त्या घटनेचा निषेध कराल तेवढाच राज ठाकरेंचा पण निषेध केला पाहिजे. कारण ज्या प्रकारे अशा प्रकारे त्यांनी जो वापर केलाय, अरे जिथं अॅट्रॉसिटीचा संबंधही नाही काही तिथं नसताना तुम्ही असं काहीतरी विधान करता, किती डेस्परेशन, किती फ्रस्ट्रेशन आहे तुमचं. आणि हे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी असं तुम्हाला जर वाटत असेल कुठे जनाधार मिळेल, आणि हे कुणी म्हणजे कुठल्याही पक्षानं, राजकीय पक्षानं, मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा अन्य कुठलाही पक्ष असू दे, त्यांनी याचा अशा गोष्टीने असा फायदा घेणं हा फायदा म्हणजे कसा आहे, दुर्दैवी आहे इतकं आपलं राजकारण खालच्या पातळीला चाललंय. मुळात पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट अॅट्रॉसिटी बद्दल अनेकांनी म्हटलं आता की अॅट्रॉसिटी त्याच्यात काही सुधारणा केल्या पाहिजे. मी तुम्हाला सांगतो अॅट्रॉसिटी कायदा अजिबात फुलप्रूफ नाहीये. सगळ्यात महत्वाचं कन्व्हिक्शन रेट काय आहे, 1-1.5%. कोणावर अन्याय झालाय, कुठल्या समाजावर अन्याय झालाय, कोणावरही अन्याय. काही लोकांवर केसेस होतात, तो केसेस झाल्यानंतर ती केस पुढे जाते, परंतु त्या केसचा रिझल्ट अजिबात अजिबात दलितांच्या बाजूने लागला नाही. उलट आमचं म्हणणं आहे तो अॅट्रॉसिटीचा कायदा हा आणखी कडक करता आला पाहिजे, जेणेकरून तिथे रिझल्ट निर्माण होतील. कारण हा कायद्याचं प्रयोजन वास्तविक राज ठाकरेंचं कुणीतरी प्रबोधन केलं पाहिजे की त्या कायद्याचं प्रयोजन काय. त्या कायद्याचं प्रयोजनच मुळात असं आहे की या ज्या जाती आहेत ह्या वर्षानुवर्ष मार्जिनलाइज जाती आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारे कसलाही आधार नाही. त्यांच्यावर इतक्या भयान प्रकारे त्या एक अत्याचार केले जातात, वर्षानुवर्ष अत्याचार होतात, भगिनींवर अत्याचार होतात. याच्यापासून कुठंतरी जसं महिलांवर 498 सारखे कायदे आहेत, असे अनेक कायदे आहेत की कोणासाठी दिले गेले आहेत की निराधार असतील आणि त्यांच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार होत आहेत, त्यांच्या कुठंतरी संरक्षणासाठी हे कायदे आहेत. आणि अशा संरक्षण सारख्या कायद्याला जी घटनेला मान्य असलेला जो कायदा असणार आहे, ह्या कायद्याला जो लेजिटिमेट कायदा आहे त्या कायद्याला तुम्ही शर्यत सारखं म्हणजे एकीकडे शर्यतला विरोध होतोय म्हणजे बघा त्यांनी म्हणजे दोन्हीकडे पाय ठेवण्याचा प्रयत्न केलाय. एकीकडे शर्यत म्हणून मुस्लिम यांना पण डिवचलंय, इकडं दलितांना हे करून म्हणजे कुठेतरी नॉन दलितांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. अरे असं कुठं होत नाही, हे तुमच्या वाचाळ गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या यांनी ह्या बंद केल्या पाहिजे. कारण याच्यामध्ये आपला समाज हा प्रत्येक सामान्य माणूस भरडला जातोय या अशा प्रकारच्या विधानामुळे. आणि समाजामध्ये तेढ निर्माण होते. ही तेढ जर तुम्हाला निर्माण करायची नसेल तर तुम्ही तुमच्याकडे एक वारसा आहे प्रबोधनाचा, तो प्रबोधनाचा वारसा घ्या. हे असलं कोणातरी बेछूटपणे लोकांना भडकवण्याचे जे विधान करता ना, हे बंद करून तुम्हाला एक प्रबोधनाचा वारसा आहे तो वारसा घ्या. त्यांना वाटत तुम्ही राज ठाकरेंना सल्ला दिलाय प्रबोधनाचा वारसा घ्या म्हणून. पण तत्पूर्वी पुन्हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे या सगळ्या कायद्याच्या बद्दलची चर्चा मग आली कुठून, ही चर्चा नेमकी का होते आणि त्या मुद्द्यावरती आपण घेऊया. एक एक छोटासा ब्रेक घेऊया, या मुद्द्यावरती येऊया आणि ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत. आपण बेधडकमध्ये चर्चा करतोय अॅट्रॉसिटी कायदा आणि त्याच्या अनुषंगाने अर्थात काही महत्वाच्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. विकास कुचेकर म्हणतायत, आहे त्या कायद्याचीच अंमलबजावणी होत नाहीये, ज्या कायद्याची अंमलबजावणीच होत नाही त्याला पर्यायी कायदा करून काय करणार आहोत. विनय वाखुरे म्हणतायत, पर्याय हवा, बोगस अॅट्रॉसिटी गुन्ह्यांमुळे गुंड प्रवृत्तीमध्ये वाढ झाली आहे. राहुल कासार म्हणतायत, हो अॅट्रॉसिटीला पर्याय हवा, हा कायदा दलित अत्याचार प्रतिबंध म्हणून अंमलात आला आणि त्याचा गैरफायदा घेणं सर्रास सुरू आहे. महादेव पाटील म्हणतायत, अॅट्रॉसिटीचा नक्कीच गैरवापर होत आहे, यामध्ये एकतर्फी न्याय देण्यापेक्षा विचारपूर्वक दोन्ही बाजूने न्याय द्यायला हवा. या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या आणि अर्थात पुन्हा खरं तर श्रीमंत कोकाटे या सगळ्या प्रश्नामध्ये अॅट्रॉसिटीच्या संदर्भातनं सातत्यानं ही जी चर्चा केली काही काळ येते, कारण कुठलंही असो, पण कुठेतरी दब्या आवाजात चाललेली ही चर्चा आता पूर्णपणे खुलेपणाने समोर यायला लागलेली आणि यामागे कुणाचा अजेंडा आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी मी सांगतो आपल्याला की अत्यंत महत्वाच्या मराठा संघटनाची मीटिंग नुकतीच झाली कोपर्डी प्रकरणावरून. त्या मीटिंगमध्ये देखील अत्यंत महत्वाच्या मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मलाही त्या मीटिंगला बोलवलं होतं, मी त्या ठिकाणी गेलो होतो.
कुठल्याही मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अॅट्रॉसिटीला विरोध केलेला नाही, पण एवढं मात्र निश्चित की अॅट्रॉसिटीमध्ये काही बदल झाले पाहिजेत, का त्याचा गैरवापर होणार नाही आणि कोणावरतीच अन्याय होणार नाही, दलितावरती अन्याय होऊ नये आणि एखाद्या निरापराध ओबीसी किंवा शेतकरी जातीतील व्यक्तीवर देखील अन्याय होऊ नये अशी भूमिका मात्र मराठा संघटनेचे पदाधिकारी मांडतात. आणि मगाशी जे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या संदर्भाने विषय आला होता तेही मला थोडा खुलासा या ठिकाणी करायचा आहे. त्या मीटिंगमध्ये देखील अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांना विरोध करू नये, ते पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी येत आहेत तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे, कारण अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे कोणत्या जरी पक्षात असले तरी त्यांनी व्यापक भूमिका घेऊन केवळ दलित नव्हे तर बहुजनवादी भूमिका घेऊन सातत्याने त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी कुपरडीला आलं पाहिजे, भेट घेतली पाहिजे, त्यांना कोणी विरोध करू नये, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. ही मराठा संघटनांची आणि अत्यंत महत्वाच्या मराठा संघटनांची भूमिका आहे, कोणाचा गैरसमज होऊ नये या दोन नेत्याबद्दल म्हणून या ठिकाणी मी खुलासा केला. तर अॅट्रॉसिटीचं जे आहे, अॅट्रॉसिटीला आमचा विरोध नाही, अनेक मराठा संघटनांचा अॅट्रॉसिटीला विरोध नाही, पण अॅट्रॉसिटीचा जो गैरवापर होतो आहे त्यामध्ये काही तरतुदी करता येतील का? म्हणजे असं होऊ नये की अॅट्रॉसिटी बंद करायची आणि परत दलितांवरती अन्याय अत्याचार करण्यासाठी रान मोकळं असंही होऊ नये आणि एखाद्या निरापराध बहुजन समाजाच्या व्यक्तीवर देखील ज्याला आपण सवर्ण म्हणतो त्यावरती देखील अन्याय होऊ नये याबद्दल मात्र सर्वांनी एकत्र येऊन म्हणजे हा कायद्याच्या गुंतागुंतीचा प्रश्न अॅडव्होकेट जयदेव गायकवाड साहेबांनी देखील या ठिकाणी चांगलं विश्लेषण केलं. तर कायदे तज्ञ एकत्र बसले पाहिजेत. आता स्त्रियांच्या अत्याचाराचा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न सुद्धा मंदारजी कसा सुटू शकतो? तर यामध्ये शिक्षण तज्ञ, मानस तज्ञ, धर्मशास्त्राचे प्राच्यविद्येचे अभ्यासक एकत्र येऊन टीम वर्क म्हणजे हे संस्थात्मक काम आहे आणि विशेषतः राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनं यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं आपल्या देशामध्ये परिणामावरती चर्चा खूप होते पण कारण मीमांसा शोधत नाहीत. दिल्लीमध्ये निर्भय हत्याकांड झालं, त्यावेळेस खूप कॅन्डल मार्च झाले, विरोध झाला, गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, लोक विसरून गेले. त्यानंतर मग कुठेतरी घटना होती, लोक जागे होतात. आता कोपर्डीला घटना झाली, निषेध, शिक्षा झाली पाहिजे, फाशी दिली पाहिजे, हे 5-6 महिने वर्षभर चालेल, त्यानंतर परत कोणती तरी घटना होणार. म्हणजे आपल्या देशामध्ये परिणामावरती चर्चा होते पण कारण मीमांसा शोधली जात नाही. कॉम्रेड शरद पाटील म्हणून एक प्राच्यविद्येचे इंडॉलॉजीचे मोठे अभ्यासक होऊन गेले तर त्यांनी स्त्रीवादावरती खूप मोठं काम केलेलं आहे. ते असे म्हणतात की आपल्या देशामध्ये स्त्री सत्ताक राज्यव्यवस्था होती. आपण तर दुर्गेची पूजा करतो, अंबाबाईची करतो, भवानीची करतो, निवृत्तीची पूजा करतो, तर तशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था, स्त्रियांचा सन्मान करणारी शिक्षण व्यवस्था आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे का? तर नाही. स्त्रिया निर्भीड आहेत, हिंमतवान आहेत, कर्तृत्ववान आहेत, स्त्रियांचा सन्मान करणारी शिक्षण व्यवस्था आपल्या देशामध्ये नाही. तर काय करावं लागेल? प्राथमिक शाळेपासून स्त्रियांचा सन्मान करणारी शिक्षण व्यवस्था आपल्याकडे आली पाहिजे. मग वाढीच्या वयामध्ये, कुमार वयामध्ये किंवा प्रौढ वयामध्ये, ज्याला सिग्मंड फ्राईड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, वादळी वय असतं. मुला मुलींना एकमेकाबद्दल आकर्षण वाटणं स्थायी भाव आहे पण त्याचं विकृतीत रूपांतर का होतं? तर हे मानसशास्त्रज्ञांचं काम आहे. म्हणजे मानसशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, धर्मशास्त्राचे अभ्यासक असं टीम वर्क, अशी कमिटी नेमून राज्य सरकारने, अॅडव्होकेट जयदेव गायकवाड साहेब विधान परिषदेचे सदस्य आपले या ठिकाणी आहेत. तर हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आपल्या देशातला. म्हणजे कोपर्डीचं प्रकरण हे निषेधार्य आहे, खूप भयानक आहे, वेदनादायक आहे. मी कोपर्डीला जाऊन आलो, तिथं 3-4 तास थांबून त्या प्रकरणाचा सगळा मी आढावा घेऊन आलेलो आहे. तर अशा घटना निषेधार्य आहेत पण एक घटना घडली, निषेध मोर्चे सगळं होणार आणि परत आपण विसरून जाणार. हा प्रश्न आपल्या देशातला कायमस्वरूपी सुटावा यासाठी टीम वर्कची, संस्थात्मक कामाची, आणि तेही केवळ एका विषयाचे नव्हे, कायदा, धर्मशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र या सगळ्या अभ्यासकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. तुम्ही म्हणताय की एकत्रीकरण करून खरं तर हा प्रश्न सामंजस्याने सगळ्यांनी एकत्र येऊन सोडवायला पाहिजे. अर्थात आपल्या समोर राज्यघटनेसारखी इतकी प्रक्रिया असलेली एखादी जर आपल्या समोरचं सगळ्यात म्हणजे एक धर्मग्रंथ म्हणता येईल इतका परिपूर्ण अशी जर का मार्गदर्शक तत्व आपल्या समोर जर जगण्यासाठी आहेत तर या तत्वांच्या अनुसरून आलेला एक कायदा
त्या कायद्यामध्ये बदल करण्याची जी मागणी सातत्यानं होते, जयदेव गायकवाड तुम्हाला असं वाटतं का की ही मागणी रास्त आहे किंवा या मागणीकडे पुन्हा एकदा नव्यानं विचार केला पाहिजे, नव्यानं विचार करताना त्याच्यामध्ये अधिक एकीकडे ते कडक करणं आणि दुसरीकडे त्याचा गैरवापर न होणं, या दोन्ही गोष्टींचा जो समतोल आहे तो राखणं शक्य आहे का? मंदारजी, या संदर्भात मी एवढंच म्हणेल की आता कोपर्डी गावच्या त्या भीषण घटनेनंतर त्या ह्या अट्रॉसिटी ॲक्टचा संदर्भ लावून ती जी चर्चा चालू आहे ती मुळात विसंगत आहे असं म्हणतो पहिल्यांदा सांगायचं वाटतं. अट्रॉसिटी ॲक्टबद्दल तुम्हाला चर्चा करायची असेल तर ती स्वतंत्रपणे करा, कुठल्या कायद्याची. इथे माझ्या माहितीप्रमाणे अगदी गेल्या एक वर्षापूर्वीच ॲट्रॉसिटी ॲक्टचा हा कायदा अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने लोकसभेमध्ये 2 दिवस चर्चा चालू होत्या आणि देशातल्या सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये मोठे विचारवंत होते आणि राजकीय मोठमोठ्या व्यक्ती होत्या की ज्यांनी या कायद्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी मतं मांडलेली आहेत. अशा म्हणजे याच्यावर काही चर्चा झाली नाही, कुणी काही विचारच केला नाही असं काही कुणी समजायचं कारण नाही आणि राज ठाकरेंचं म्हणूनच ते जे स्टेटमेंट आहे तितकं ट्रॅश आहे की त्याला काहीच अर्थ नाही आहे. पहिली गोष्ट खरं म्हणजे माझे मित्र कदम यांनी खूप चांगलं इथे मांडलं की मुळामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्हे घडत आहेत त्याचा शिक्षा किती टक्के होते ते 1.5% जरी झाली तर ती किती कमी प्रमाणामध्ये आहे याचा त्याच्याबद्दल खरं म्हणजे विचार केला पाहिजे. जेव्हा आपण त्या ॲट्रॉसिटी ॲक्टचा साकल्याने विचार करू तेव्हा तो करावा लागेल. तर ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे आता तो नष्टच केला पाहिजे अशा प्रकारची जी भूमिका आहे चुकीची. मी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्या समाजामध्ये असलेला जातीवाद, जातीभेद, जाती अत्याचार याला पायबंद घालण्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे. म्हणजे खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेमध्ये जे समतेचं मूल्यतत्व आणलंय, राईट टू म्हणजे इक्वॅलिटी, नंतर तुमचा स्त्री आणि पुरुष समानता, अशा प्रकारे विचार करणाऱ्या लोकांनी स्वतंत्रपणे या ठिकाणी झालेल्या हे जे स्त्रीचं आयुष्य नष्ट केलं गेलं त्या मुलीचं, तर याच्याबद्दल आपण गंभीरपणे अतिशय परिणामकारक काय करता येईल या गोष्टीचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. पण ॲट्रॉसिटी ॲक्टचा देखील जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये विचार करून ही जाती व्यवस्थेतून होणारी जी काही जातीभेद आहेत आणि अत्याचार आहेत याचा कसा आपण ते नष्ट करणार याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे विचार व्हावा. त्याच्यामध्ये काही खोट्या केसेस केल्या जात असतील तर खरं म्हणजे आतापर्यंत शासन व्यवस्थेने किंवा हे जे काही विचारवंत आहेत किंवा जे याच्यावर संशोधन करतात या लोकांनी काढलं पाहिजे की किती टक्के केसेस ह्या फाल्स केसेस किंवा त्या खोट्या केसेस होत्या. म्हणजे खोट्या केसेस होत्या का? जर त्या खोट्या केसेस असेल तर मग त्याच्याबद्दल विचार करता येईल. मुळामध्ये अशा प्रकारे सरधोपट म्हणणं की नाही ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये दलित हे त्याचा आधार म्हणजे त्याचा गैरवापर करतात हे म्हणणं देखील चुकीचं आहे. दलितांचा तो एक पर्याय आहे कारण तो जाती भेदाच्या विरोधी तो लढतोय त्या ठिकाणी किंवा ती केस नोंदवतोय आणि म्हणून मला असं वाटतं की त्या कायद्याचा विचार करताना साकल्याने त्या भोवतीचे सर्व प्रश्नांचा विचार केला पाहिजे, खोलवर विचार केला नक्की. अर्थात पुन्हा सुनील कदम तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचा तुम्हाला अतिशय थेट प्रश्न हा विचारायचा की या कायद्याची चर्चा ज्या वेळेला सुरू झाली त्यामागचं काय गणित असावं, कुठला अजेंडा असावा, कोणाचा अजेंडा असावा असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कोणती चर्चा? ज्यावेळेला ॲट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये चर्चा विरोधात यायला लागली तर या चर्चेच्या मागचं नेमकं काय, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की पडद्यामागचं गणित कुणाचं आणि काय असं? अगदी शुद्धपणे तो ते राजकारणासाठी वापरला जातो ॲट्रॉसिटी ऍक्ट, म्हणजे जे विरोधात बोलतात ते तो कसा. मी त्याचं एक उदाहरण देईन तुम्हाला. शिर्डीतला रामदास आठवले ज्यावेळेला इलेक्शनला उभे होते त्यावेळेला या लोकांनी सरळ सांगायचं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनी काय प्रचार केला, तो प्रचार हा केला तर उद्या रामदास आठवले जर निवडून आले तर ॲट्रॉसिटीचा इथं ॲट्रॉसिटी फोफावली जाणार आहे आणि सगळ्यांना म्हणजे खूप लोकांना सहजासहजी ॲट्रॉसिटी टाकली जाईल आणि हा म्हणजे आपल्या लोकांवर अन्याय होणार आहे अशा प्रकारचा इतका काय म्हणूया आपण विषारी प्रचार तिथं त्या ठिकाणी केला गेला. मी त्या ठिकाणी मी 10-15 दिवस होतो आणि तो म्हणजे ज्या लोकांनी ज्या प्रकारे तो विषारी प्रचार केला तो इतका भयानक होता आणि तो पूर्णपणे रामदास आठवलेंच्या विरोधात गेला आणि रामदास आठवलेंच्या विरोधात ते वातावरण तयार करणार. म्हणजे काय हे उदाहरण घेतल्यानंतर तो आपल्या काय लक्षात येतं की काही विशिष्ट लोक स्वतःला राजकीय फायदा घेण्यासाठी तो आता मगाशी कोकाटे साहेबांनी जो सांगितलं मराठा समाजांच्या काही संघटना एक्झॅक्टली त्या संघटना अजिबात फायदा घेत नाहीत
खरं म्हणजे त्या संघटना आंबेडकरी विचार, शाहू फुले आंबेडकर आंबेडकरी विचार मानणाऱ्या संघटना आहेत, परंतु हे मानणाऱ्या आणि कृतीत आणणाऱ्या, परंतु अशा काही राजकीय संघटना आहेत की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं परंतु लोकांमध्ये विष पेरायचं, आणि लोकांमध्ये विष काय पेरायचं की अट्रॉसिटीमुळे असं घडतंय तसं घडतंय, वास्तविक त्यांना कोणत्याही प्रकारची उदाहरणं देता येत नाहीत, कारण कन्व्हिक्शन रेटच 1.5 to 2% जर असेल तर लोकांवर अन्य काही लोकांवर फक्त कायदा म्हणजे काय म्हणतो केसेस घातल्या गेल्या परंतु कन्व्हिक्शन पर्यंत जाऊ शकल्या नाहीत. मला त्यांनी उदाहरण द्यावं की या या ही ही उदाहरणं आहेत आणि याच्यामुळे यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट खाली त्यांच्यावर केस दाखल केली आणि तो अन्यायकारक होता आणि ते कन्व्हिक्ट झालाय तो असं मला जिथे 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 जेन्युइन अत्याचार झालेले आहेत, जिथे जेन्युइन अत्याचार झाले तिथे तर त्याच्या त्याचं अंमलबजावणी झालीच पाहिजे. पण जर ही हकाटी पिटली जाते या कायद्याच्या विरोधात तर आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत का की या कायद्याचा उशिरा गैरवापर आपल्या विरोधात केला जातोय, याच्या भोवती अवतीभोवती काही एखाद्या भ्रष्ट यंत्रणा तयार झाल्यात का, पोलिसांचं आणि इतर दलित नेत्यांचं सुद्धा काही सॅटेलाइट तयार झाले का, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण बघू शकतो किंवा नाही. त्याचं मी उदाहरण देतो ना, खैरलांजीमध्ये अट्रॉसिटीचं एवढं मोठं उदाहरण असताना सुद्धा ते कन्व्हिक्ट झाले नाहीत अट्रॉसिटीमध्ये. म्हणजे विचार करा अट्रॉसिटी किती कन्व्हिक्शन आहे, काय रेट आहे त्याचा आणि काय प्रकार आहे तो, याच्यावरच लक्ष द्या. खैरलांजी सगळं ओपनली सगळ्यांच्या समोर येते तरी सुद्धा झालं नाही. मग हे जे विरोधातले लोक आहेत म्हणजे दलित आणि नॉन दलित, दलित आणि नॉन दलित मध्ये एक दरी निर्माण करायची, त्यांच्यामध्ये एक विदुष्ट आणण्यासाठी आणि त्यातलं राजकारण, जे मी आता मी तुम्हाला शिर्डीचं उदाहरण सांगितलं, आता हे राज ठाकरेंचं उदाहरण, काही संबंध नसताना असे विधान करायचं, म्हणजे अशा प्रकारची विधानं का केलं, राजकीय फायदा होण्याचा. वास्तविक त्यांना माहिती येतो राजकीय फायदा नव्हे, आता त्यांना एक तसा काहीच फायदा होणार नाहीये, तरी सुद्धा कुठंतरी उकरून काहीतरी मिळतंय का, काही शोधण्याचा प्रयत्न करतात. तसंच बाकीच्या गोष्टी लोक इंजिन काय म्हणतंय तशाच प्रकारचं बंद पडलेल्या प्रयत्न आहे राज ठाकरेंचा. येस, आणि म्हणून या लोकांनी वाद तयार करावे लागेल त्यांना. इतर राजकारणी सुद्धा करतायत आणि हे हेतू पूर्व केलं जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण पुन्हा संजय कोकरे, या सगळ्या चर्चेमध्ये सातत्यानं आपण ज्यावेळेला बघतो कुठे ना कुठे जी दब्या आवाजात चर्चा केली जाते, अनेक तथाकथित दलितेतर जे काही समाज आहेत त्यांच्या तोंडात सुद्धा अनेकदा या कायद्याच्या संदर्भातले संदर्भ असतात, आणि मग ही चर्चा होण्यामागचं कारण काय, ही चर्चा तशीच चालू ठेवण्यामध्ये कुणाचा हेतू किंवा कुणाचा राजकीय फायदा त्या अर्थाने आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्या अगोदर मी मागे जात होतो पूर्ण. नाही, आधी याचं उत्तर द्या ना तुम्ही, थोडं आपण आधी याचं उत्तर द्या, मग तुम्हाला कुठला मुद्दा मांडायचा तुम्हाला. नाही, मुख्यमंत्र्यांनी जो 12-15 दिवसांनी कोपर्डीला गेले त्यांनी कारण काय सांगितलं की मला वेळ नाही. खरं खर त्यांना वेळ नाही, कारण त्यांना भ्रष्ट मंत्र्यांचे त्यांचे जे भ्रष्ट मंत्री होते त्यांच्यावर जे आरोप झाले होते त्यांच्या आरोपाचं निरसन काय ना. एक मिनिट, आपण सगळ्यांनी बघितलेले त्यांचं, मी त्यांचा प्रवक्ता नाहीये किंवा कोणाचाच प्रवक्ता नाहीये, मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी हे म्हटलेलं आहे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं आणि सेक्शन 7 किंवा सेक्शन 8 कुठला तरी पॉस्को कायद्याच्या त्याच्यामुळे ते गेलेले नाहीत, आणि नंतर त्याच्यानंतर ते गेले तिकडे, तर त्या अर्थाने तुमचं काय म्हणणं? पण स्वतंत्र त्यांचा गृहमंत्री देण्याचा का नाही देते, अट्टास का की स्वतःकडेच ठेवायचं, ह्या त्यांचा अट्टास का, हा आमचा मोठा प्रश्न. आणि अट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात मी बोलेल की ह्या कायद्यामुळे ह्या देशामध्ये समता प्रस्थापित होण्यामध्ये फार मोठी मदत झाली आहे, समता, बंधुता आणि स्वतंत्र. कारण जे लोक असं वाटत होतं ज्या लोकांना की आम्ही ज्या जाती जन्मलो ते आमचं वर्चस्व सर्वांवर राहिलं पाहिजे, तिथे कुठेतरी लगाम ह्यांना झालेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना असं वाटत होतं जी मानसिकता होती, म्हणजे बघितलं मागे तुम्ही वाजवा तुतारी हटवा वंजारी किंवा जी मानसिकतेने द्या टाळी हकडा माळी, ही जी मानसिकता होती ह्या मानसिकतेला फार मोठा धक्का बसलेला आहे. जी मानसिकता तुम्ही बघितलं, ज्या लोकांनी मंडळ आयोगाला विरोध केला, मंडळ आयोग लागू होऊ नये, ओबीसीना सवलत मिळू नये, ते लोकच आज ओबीसी मध्ये घुसायला बघतात. स्वतंत्र आरक्षण मागत नाहीये, त्यांना ह्या मंडळ आयोगामध्ये घुसून हा मंडळ आयोग उद्ध्वस्त करण्याची मानसिकता आहे. त्यांना आरक्षण नको आहे, त्यांना स्वतःच ओबीसी करून घ्यायचं आहे, आणि ह्यासाठी ह्या मानसिकते अट्रॉसिटीला ही मानसिकता विरोध करत आहे.
ही मानसिकता नेमकी कुठली आहे ह्याच्यावरती खरं तर खुलेपणाने कोणी बोलू शकतं का? श्रीमान कोकाटे, तुम्ही या मानसिकतेच्या संदर्भात काय बोलाल? कोणाचा राजकीय फायदा आहे हा विषय जर जिवंत ठेवला अशा प्रकारचा तर तुम्हाला असं काय वाटतं की कुठल्या कोणाचा राजकीय फायदा आहे? मुळात म्हणजे काय झालेलं आहे, महाराष्ट्राचं राजकारण वर्तमान जर का पाहिलं तर भाजप शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रातल्या तरुणांची खूप मोठी अपेक्षा होती, पण त्या अपेक्षा पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहे. आणि मग राज ठाकरे, सुनील कदमाणी याचं खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. तर राज ठाकरेचं इंजिन आता बंद पडलेलं आहे, तर त्यात हवा भरायची हवा. त्यांना अंडर एस्टिमेट केलं त्यांनी समाजाला की महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आहे, जो शेतकरी जाते आहेत, त्यांनी ह्या कोपर्डी प्रकरणावरून कुणीही अॅट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे, अॅट्रॉसिटीला आमचा विरोध आहे अशी मागणी कुणी केलेली नाही. पण राज ठाकरेला काय वाटलं, राज ठाकरे यांना काय वाटलं की अॅट्रॉसिटी रद्द केली पाहिजे अशी जर मागणी आपण केली तर निश्चितपणे जो वोटर्स आहे ओबीसी शेतकरी जातीतील मराठा माळी वंजारी किंवा लेवा पाटील आगरी हा वर्ग आपल्याकडे येऊ शकतो. हे राज ठाकरे यांचं एकूण त्यांचं ध्येय धोरण असलं पाहिजे असं मला जास्त संशय येतोय. त्यामुळे कोपर्डीची घटना वेगळी आहे, तो प्रश्न वेगळा आहे, आणि अॅट्रॉसिटीचा प्रश्न वेगळा आहे. संजय कोकरे यांनी जो उल्लेख केला की काही लोक ओबीसी मध्ये घुसू इच्छितात आणि जे अॅट्रॉसिटीला विरोध करणारे लोकच ओबीसी मध्ये आरक्षणाच्या निमित्ताने घुसू इच्छितात. संजय कोकरे जर अभ्यासक आहेत, त्यांनी फुले वाचले असतील, शाहू वाचले असतील, आंबेडकर वाचले असतील, महात्मा फुले आणि गुलामगिरी या ग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा माळी धनगर सुतार दलित आदी जाती म्हणजे मराठा ही त्यांची व्यापक संकल्पना आहे फुल्यांची. फुल्यांनी मराठ्यांना वेगळं कधी काढलेलं नाही. शाहू महाराजांनी देखील मराठा वेगळे आणि बहुजन वेगळे असं कधी काढलेलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांची एकूण साहित्य रचना, विशेषतः त्यांचा हुवेर शुद्रा, शूद्र पूर्वी कोण होते हा ग्रंथ जर पाहिला तर मराठा हा बाबासाहेब आंबेडकरांनी शत्रू पक्षात कधी घातलेला नाही. मराठा समाज आरक्षण जर का मागत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, कारण 3-4% आरक्षणाला पाठिंबा आहे, ओबीसी कडेला विरोध आहे. आरक्षण घ्या तुम्ही, नाही ओबीसी कडे ओबीसीचं ताट छिनून घेऊ नका. आरक्षणाला आमचा विरोध नाही, आमचा विरोध आहे ओबीसी कडेला. दादा तुम्ही समजून घ्या की मराठा समाजातील राज्यकर्ते श्रीमंत वर्ग 3-4% सोडला तर उर्वरित गरीब शेतकरी मराठा. आपण हा पुन्हा ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा नाहीये, त्यामुळे आपण पुन्हा संजय कोकरे आरक्षणाचा मुद्दा नाहीच, हा आरक्षणाचा मुद्दा नाहीच आहे संजय कोकरे, त्यामुळे आपण त्याच्यावरती जायला नको, त्या चर्चेवरती जायला नको. आरक्षण हा स्वतंत्र विषय, आरक्षण हा स्वतंत्र विषय आहे. त्याच पद्धतीनं अॅट्रॉसिटी आणि कोपर्डी प्रकरण नक्की नक्की वेगळं आहे, नक्की वेगळं आहे. आणि याच 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 मुद्द्यावरनं पुन्हा एकदा अतिशय थोडक्यात जयदेव गायकवाड, या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भातली खुली चर्चा आपण करतोय, हे सुद्धा एक 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 प्रकारे खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या या वातावरणामध्ये, कारण इतकं कलुषित वातावरण केलं जातं राजकीय दृष्ट्या. याचा गैरफायदा किंवा याचा फायदा घेण्याची जी राजकीय प्रक्रिया ती तरी या येणाऱ्या काळामध्ये थांबेल असं तुम्हाला वाटतंय का? प्रथम मला तर असं वाटतं की हे जे राज ठाकरेंनी स्टेटमेंट केलं त्याच्यामध्ये दलित आणि दलितेतर ही एक दरी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न मला दिसतोय. त्याच्यातून आपलं राजकीय पोळी भाजण्याचा निश्चितपणे त्यांचा हेतू असावा असं मला, आणि ते फार धोकादायक आणि म्हणजे चिंता करण्यासारखी गोष्ट आहे की अशा प्रकारे याला जे वळण देण्याचा प्रयत्न ते करतायत. तर हे त्यातून खऱ्या अर्थाने दलित आणि दलितेतर याच्यामध्ये विनाकारण एक विद्वेष पसरण्याचं जे त्यांनी एक स्टेटमेंट, हे लीडिंग स्टेटमेंट आहे, तेव्हा त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे होणार नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे कोपर्डी गावामध्ये दलित आणि दलितेतर म्हणून त्या जी मुलगी आहे जी गेलेली आहे त्याच्या घरचे आणि दलितांचे अतिशय चांगले ते संबंध आहेत, आणि त्यानंतर ही घटना घडल्यानंतर गावाचं कौतुक केलंच पाहिजे, कारण गावाने ज्या पद्धतीने संयम दाखवलाय त्या ठिकाणी गावामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. दलित लोक सांगतात की आमचा आणि यांचं कधीही संघर्ष नव्हता, हा एक जे काही घडलेलं आहे ते खरं विकृतीतनं झालं. ते विकृतीतनं कुठल्याही जातीतल्या कुठल्याही धर्मातल्या माणसाकडनं ती विकृती येऊ शकते, ती येऊ नये पण ती येऊ शकते अशा प्रकारचं एक गंभीर असं कृत्य आहे. पण पुन्हा सुनील कदम, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी राजकीय अजेंडा ठेवून आता ह्या सगळ्या पलीकडे जाऊन बघू शकतोय का आपण? आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा डोळसपणे बाबासाहेब असते तर त्यांनी सुद्धा जर गरज असती तर त्यांनी बदलासाठी जी प्रक्रिया केली असती त्याच्यातले बदल किंवा त्याच्यातले टप्पे काही वेगळे करता येण्यासारखं शक्य आहे? कारण त्या संदर्भात जसं मगाशी श्रीमंत कोकाटे म्हणाल की सर्व दूर सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्याचा सकल्याने विचार करायला हवा, ते तरी शक्य आहे का?
बघा, सर्वप्रथम त्या घटनेचा वापर जसा राज ठाकरेंनी केला तसा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. रविवारी रामदास आठवले दिल्लीवरून आले आणि त्यांना कोपर्डीला जायचं होतं. मुख्यमंत्री त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही एकटे जाऊ नका, मी येणार आहे, आपण दोघे एकत्र जाऊ. आणि त्यांना सांगितलं तुम्ही जाऊ नका आणि ते अचानक मध्ये सोमवारी आता जाऊन आले. म्हणजे एका दिवसामध्ये असा काय फरक पडला की ते स्वतः गेले आणि रामदास आठवले ना. म्हणजे या कृतीतनं वरकरणी असं दिसतं, म्हणजे अपरेंटली असं दिसेल ना इथे म्हणजे मुख्यमंत्र्यांचा वेळ नव्हता किंवा अशी परिस्थिती होती, परंतु त्यांनी त्या जाता जाता त्याच्यातनं काय सांगितलं की रामदास आठवलेंना टाळून, रामदास आठवलेंना टाळून मी कुठंतरी दलितांच्या विरोधी, त्यांच्या विरोधी तिथं वातावरण आहे म्हणून रामदास आठवलेंना सांगितलं जाऊ नये. वास्तविक खरं तसं काही लोकांनी ते वातावरण तसं निर्माण केले, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते वातावरण तसं नाही. आता श्रीमंत कोकाटे तसं यांनी सांगितलं की तिथे जाऊन आले. दुसरा अट्रॉसिटी बद्दल मला सांगायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे एका बाजूला राज ठाकरेंनी असा वापर केला, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी असा वापर केला आणि तुम्ही जर मगाचपासून राजकीय फायदा कोण घेता घेण्याचा प्रयत्न करताय, तर भाजप म्हणजे जी रुलिंग पार्टी आहे भाजपमध्ये, भाजप सुद्धा आता डेस्परेट झाले. जसं राज ठाकरे डेस्परेट आहेत तसं भाजप पण डेस्परेट झालेत, कारण त्यांना ज्या प्रकारे जी आश्वासनं दिली, ज्या प्रकारे त्यांनी राज्यात असेल किंवा केंद्रात असेल आणि ज्या प्रकारे आश्वासनं दिली, ज्या ते इथं आले सत्तेमध्ये आणि मग त्यांना मिळालेलं फेल्युअर, कारण फेल्युअर कसं आहे अनेकांना काही आश्वासन थोडक्यात तुमचं म्हणणं भाजप त्याचा अतिशय परंतु त्यांना फायदा होणार नाही, राजकीय फायदा भाजप घ्यायचा आहे असं तुमचं म्हणणं. आज भाजप घेण्याचा प्रयत्न करतो, घेण्याच्यावरती आलं असतं किंवा नाही आपल्याला घेण्याचा प्रयत्न करेल म्हणतो होणार नाही. दुसरी गोष्ट जी अट्रॉसिटी बद्दल तुम्ही म्हणत होता, अट्रॉसिटीमध्ये तसा म्हणजे तो जर कायदा आपण पाहिला तो कुठेही असं अन्यायकारक होईल असं नाही. फक्त काही कलम जी आहेत की ती त्यापर्यंत त्या प्रोसिजरमध्ये म्हणजे कन्व्हिक्शनसाठी त्याचा उपयोग काही होत नाही, पण प्रोसिजरमध्ये असे काही आहेत ज्या गोष्टी त्या कुठंतरी येस म्हणजे तुम्ही रिइन्व्हेंट म्हणजे रिथिंकिंग त्याच्यावर करू शकता. म्हणजे कशावर, जसा 498 कायदा आहे, आता 498 कायदा काय होता त्याचाही बऱ्याच अंशी काही ठिकाणी गैरफायदा घेतो. पोलिसांची भूमिका जी आहे त्या पोलिसांच्या भूमिकेवर सगळ्यात महत्वाचा प्रकाश टाकायची गरज आहे. तिथली ती भूमिका कमी करून अधिक काही वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी करता येणं शक्य आहे का तेही बघायला काही हरकत नाहीये. अट्रॉसिटी कायदा हा असलाच पाहिजे. अट्रॉसिटी कायद्यामुळे ज्या पद्धतीचा वर्षानुवर्ष होणार जे काही शोषण आहे आणि जी गृहित धरून काही कृती करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती कमी झालेली आहे राज्यामध्ये. पण अर्थातच याचा गैरवापर काही ठिकाणी होत असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याचे काही मार्ग तज्ञांकडनं आणि खास करून या विषयात काम करणारे अनेक वर्ष काम करणारे जे तज्ञ त्यांच्याकडनं निश्चित सुचवून घ्यायला काही हरकत नाही आहेत. पण अर्थातच या कोपर्डीच्या घटनेचा आणि अट्रॉसिटी कायद्याचा सुद्धा एकमेकांशी काहीही संबंध नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.